देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं 94व्या वर्षी गुरुवारी दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतल्या 6A कृष्णमेनन इथल्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. सकाळी 9:30 नंतर अटलजींचं पार्थिव त्यांच्या घरून भाजपच्या मुख्यालयाकडे नेण्यात आलं. सुमारे 45 मिनिटांचा प्रवास करून 11:00 अटलजींचा मृतदेह भाजपच्या मुख्यालयात आणण्यात आला. यावेळी तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपचे सगळे बडे नेते उपस्थित होते. अजूनही सर्व नेते तिथेच हजर आहेत. सध्या अटलजींचं पार्थिव तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. तिथून त्यांची काही वेळातच अंत्ययात्रा निघेल. आपण पाहतोय सध्या भाजपच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी दिग्गजांनी तसंच सर्वसामान्यांनी त्यांच्या अटलजींच्या चाहत्यांनी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनीही त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. तर काही वेळातच त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे भाजपच्या मुख्यालयापासून. छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंग आपल्याला दिसत आहेत, त्याचबरोबर इतर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते, भाजपचे सर्व वरिष्ठ नेते यांनी अटलजींचं अंत्यदर्शन घेतलंय. आज सकाळी 9:30 नंतर अटलजींचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानापासून भाजपच्या मुख्यालयात आणण्यात आलं. लष्कराच्या तिन्ही दलाचं बँड पथक खेळवायला त्यांच्या रथासोबत होतं. या सर्वांच्या लाडक्या नेत्याला अखेरची मानवंदना देण्यासाठी आता भाजपच्या मुख्यालयामध्ये गर्दी झाली आपल्याला दिसतीये.